हे फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत स्ट्रीट स्टाईल पावभाजी। पहिल्यांदा आपण बघूया आपल्याला लागणारं साहित्य। इथे कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, आला लसूण, मिरचीची पेस्ट, ही मिरची भिजवून तिची पेस्ट करून घेतलेली आहे, उकडलेला बटाटा, उकडलेले वाटाणे, हिरवे वाटाणे घेतले, तुम्ही पांढरे पण घेऊ शकता, वाफवलेल्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर मिरची पूड, मीठ, बटर आणि पावभाजी मसाला। पहिल्यांदा आपण पॅनमध्ये बटर गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या वाफवलेल्या भाज्या ॲड करू। आता आपण यामध्ये आपल्या वाफवलेल्या भाज्या घालू। भाज्या घातल्यानंतर ते छान मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत आपले उकडलेले वाटाणे, त्यानंतर आपले वाफवलेले बटाटे, पुन्हा एकदा सगळं मॅश करून घ्यायचं। आपल्या भाज्या छान मॅश झालेल्या आहेत। आपण याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत 2 चमचे पावभाजी मसाला, आला लसूण आणि मिरचीची पेस्ट, लाल मिरचीची पेस्ट, ही पण आपण 2 चमचे टाकणार आहोत। तर आपण यामध्ये ऍड करणार आहोत 1 चमचा मिरची पूड, पुन्हा एकदा सगळं छानपैकी मिक्स करून यामध्ये आपण पाणी ऍड करू। ही भाज्या वाफवलेलं पाणी पुन्हा यूज करत आहे। आपण आता आपल्या पावभाजीमध्ये मीठ ऍड करणार आहोत। साधारण चवीनुसार मीठ ऍड करायचं। आपली पावभाजी आता छानपैकी रेडी झालेली आहे। याच्यावर आता मी कोथिंबीर ऍड करते। एक 2 मिनिट वाफ जिरू द्यावी आणि मग बंद करावी। आपली पावभाजी छान तयार झालेली आहे, कलर पण अगदी सुंदर आलेला आहे। पावभाजीमध्ये कलरसाठी मी कश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे, तुम्ही हवं तर बीट सुद्धा वापरू शकता। मी एका तव्यावर बटर गरम करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी आता टाकणार आहे 1 चमचा मिरची पूड, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 थोडीशी पेस्ट। हे सगळं छान मिक्स करून घेऊन यामध्ये आला लसूण मिरचीची पेस्ट घालणार आहोत 1 चमचा आणि एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊ। आपण जी चटणी तयार केली होती या चटणीमध्ये मी थोडस मीठ घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर। अगाशी आपण ज्या तव्यावर चटणी तयार केली होती त्याच तव्यावर आता मी थोडं बटर ऍड करते। एक साधारण 4 पावांची तयारी करायची, त्यानुसार मी बटर ऍड करते आणि पुन्हा आपली 1 चमचा चटणी मी मसाला त्यात ऍड करते। आपले पाव यात थोडे थोडे भिजवून घेऊया।